दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या जल्लोषात युवा स्वाभिमान पक्षाची दहीहंडी अमरावती शहरासह मेळघाटात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहेत. येणाऱ्या 1 सप्टेंबरला नवरात्र चौकामध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन करून ही दहीहंडी लाडकी बहीण योजनेला समर्पित केली जाणार आहेत. या ठिकाणी सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता आदित्य रॉय हे आकर्षक ठरणार आहेत. तर दुसरीकडे 30 ऑगस्टला मेळघाटातील धारणी शहरात सुद्धा भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. सिने अभिनेते तुषार कपूर, गुलशन ग्रोवर यासोबतच अनेक अभिनेत्यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दहीहंडी स्पर्धेला विजेत्यांना लाखोंचे बक्षीस देण्यात येणार आहेत अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती शहरामध्ये नवाचे चौकात रविवार दिनांक 1 सप्टेंबरला भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच मेळघाटामध्ये धारणी येथे दिनांक 30 तारखेला जिल्हा परिषद ग्राउंड येथे दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या दोन्ही स्पर्धा अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजऱ्या होणार असून आपल्या युवा स्वाभिमानचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आमदार रवी राणा, मार्गदर्शिका माजी खासदार सभापती नवनीती राणा, मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात अनेक स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम करीत आहेत. सिनेकलावंत नामवंत सिनेसृष्टीतील नामवंत सिनेकलावंत तसेच सुपरस्टार या दहीहंडीमध्ये येणार आहेत. सुपरस्टार श्रद्धा कपूर, सुपरस्टार तुषार आदित्य रॉय सोबतच आणखी नामवंत कलाकार त्या ठिकाणी येणार आहेत. मी तमाम अमरावतीवासियांना विनंती करतो की रविवार दिनांक 1 सप्टेंबर जी होणार आहे या दहीहंडीचा आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. सोबतच या दहीहंडीमध्ये बाल गोपाल सजावट स्पर्धा आणि सामूहिक तसेच सोलो डान्स कॉम्पिटिशन सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अमरावती शहरातील कलाकारांनी या सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा अशी विनंती माननीय आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि सुनील बरवाणा व समस्त युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आपणास करतो. दरवर्षीप्रमाणे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने जी 1 तारखेला अमरावतीला आणि 30 तारखेला धारणीला जी दहीहंडी आयोजित केलेली आहे त्या दहीहंडीमध्ये दरवर्षीप्रमाणे लहान मुलांची स्पर्धा असते. त्या स्पर्धेचा वयोगट आम्ही लहान मुलांसाठी, मुली आणि मुलं यांच्यासाठी 3 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत वयोगट ठेवलेला आहे. राधा आणि कृष्ण स्पर्धा असेल त्यामध्ये सुद्धा पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस असेलच. त्यासोबत जेवढे स्पर्धक येतील त्या प्रत्येक स्पर्धकाला कॉन्सलेशन प्राईज आणि सर्टिफिकेट देण्यात येईल. त्यासोबतच जे सांस्कृतिक विभाग आहे, सांस्कृतिक जे ग्रुप डान्स आहे, ग्रुप डान्स आणि सोलो डान्स या सर्व यांचे फॉर्म युवा स्वाभिमानच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या निःशुल्क, कुठलाही शुल्क न देता ते फॉर्म भरून घ्यायचे आहे. लहान मुलांचे असतील, राधाकृष्ण स्पर्धेचे किंवा ग्रुप डान्सचे असतील, त्याच्यामध्ये प्रवेश फी आम्ही ठेवलेली नाही. आणि ग्रुप डान्समध्ये पहिलं बक्षीस 11,000 आहे, दुसरं 7,000 आहे आणि तिसरं 3,000 आहे. आणि प्रत्येक स्पर्धकांना, प्रत्येक ग्रुप डान्सला सुद्धा कॉन्सलेशन प्राईज आपण तिथं ठेवलेलं आहे. त्यासोबतच जास्तीत जास्त महिलांची बसण्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना तिथे येऊन सुरक्षा मिळावी म्हणून युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व महिला, जवळजवळ 500 महिला तिथे स्वयंसेवक म्हणून काम करतील. अशा प्रकारे ही दहीहंडी आहे.